नमस्कार, मी सोनाली पाटील। मल्हार टीव्हीच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी दिव्यांचा सण, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असलेला प्रकाश महोत्सव म्हणून दिवाळीचं नाव घेतलं जातं। दिवाळी कधी सुरू झाली, कोणी सुरू केली, का सुरू केली याबाबत वेगवेगळ्या आख्यायिका आहेत। कालानुरूप दिवाळीत सातत्याने बदल होत आहेत। प्रत्येक पिढी गतपिढीतील रूढी आणि परंपरांकडे दुर्लक्ष करून आपल्या पद्धतीने आणि आपल्या सोयीने सण उत्सव साजरे करत असतात आणि त्यातूनच नवा आणि जुना वाद निर्माण होत असतो। प्रत्येक पिढीला वाटत असतं की आम्हीच बरोबर आहोत, त्यामुळे सण आणि संघर्ष ठरलेला आहे, मात्र त्यातील गोडवा आजही कायम आहे। बदलणारी पिढी, बदलणाऱ्या परंपरा आणि बदलणारे उत्सवांचे स्वरूप यांचा लेखाजोखा आम्ही दिवाळी निमित्त मल्हार टीव्हीच्या दर्शकांसाठी आणला आहे। दिवाळी कालची कशी होती, आजची दिवाळी कशी आहे आणि उद्याची दिवाळी कशी असणार, अर्थात दिवाळी काल, आज आणि उद्या या कार्यक्रमात आपण तीन पिढ्यांशी संवाद साधणार आहोत। दिवाळी काल, आज आणि उद्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण कालच्या दिवाळीपासून करणार आहोत। या ज्येष्ठ साहित्यिका आणि ऍडव्होकेट माधुरी थळकर यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य अनंत सिंगासने यांना कालच्या दिवाळीबद्दल काय वाटते ते पाहणार आहोत। पाहुयात आमची प्रतिनिधी श्वेता भोईर हिने बदलणाऱ्या दिवाळीबाबत तीन पिढ्यांशी साधलेला संवाद। आता आपण संवाद साधणार अशा व्यक्तींसोबत ज्यांच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृती का आली किंवा आपली मराठी संस्कृती का आली, ज्यांच्यामुळे आपण आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यांच्याकडून आपण खूप माहिती जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत आहेत सिंगासने काका आणि ॲडव्होकेट माधुरी थळकर मॅम। आपण सुरुवातीला काकांना विचारूयात। काका, तुमचा परिचय द्या आम्हाला। माझं नाव अनंत कानू सिंगासने, माझं सध्याचं वय 81 चालू आहे आणि शिक्षण माझं SSC पर्यंत, म्हणजे जुनी SSC, 11वी SSC। काही काळ मी सरकारी नोकरीमध्ये होतो, नंतर कुर्ला येथील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करत होतो। तिथे 30 वर्ष सातत्यानं काम करून 98 साली रिटायर्ड झालो। काका, मला सांगा, तुमची लहानपणीची दिवाळी कशी होती, तुम्हाला आठवते का? जरूर, पण त्यावेळेला अर्थात खेड्यात होतो, पण सगळीकडे परिस्थिती तीच होती। सकाळी लवकरच आम्हाला आई उठवायची आणि आमच्या घरामध्ये तशी बरीच मंडळी होती लहान लहान, ते 10 ते 12 एकत्र कुटुंब असल्यामुळं 10 ते 12 मुलं होतो। आम्ही पहाटे 4 उठवायचे आणि मग ते दुधामध्ये उटणं टाकून आणि नारळाच्या दुधामध्ये गवळा कचरी वगैरे करून ते अंगाला लावायची आणि त्यावेळी इतकी कडाक्याची थंडी असायची की दातावर दात आपटून कटकट कटकट असा आवाज यायचा। प्रत्यक्षात ती परिस्थिती होती त्यावेळेला, आता मात्र तशी ती राहिलेली नाही। आणि नंतर मग ज्या वेळेला सगळ्यांना उठून लावून बाहेर काढली, त्यावेळी एका लाईनीमध्ये आम्हाला आंघोळीसाठी उभे करायचे, आई किंवा आणखीन दुसरी चुलती वगैरे असे आम्हाला येऊन आंघोळ घालायची। त्यावेळेला कधी एकदा अंगावर गरम पाणी पडते असं होऊन जायचं, इतकी कडाक्याची थंडी असायची त्यावेळेला। पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही। आता जर पाहिलं या वयात जर आता बघितलं तर सकाळी उठल्यानंतर आम्ही उठणं वगैरे लावतो, सगळ्यात प्रथा आहे ती आपली, आणि उठणं लावून आंघोळ करणं हे एक शुचिर्भूतीचं आहे आणि त्याच्यामुळं ते उठणं लावायचं असतं असं वाढवडल्यापासून सांगितलं गेलेलं आहे। आता मला सांगा की आत्ताची दिवाळी तुम्हाला कशी वाटते, आत्ता काय चाललं आहे, आत्ता म्हणजे ह्या आजच्या नवीन पिढीमध्ये, स्मार्ट पिढीमध्ये जी मुलं आहेत ती कशाप्रकारे दिवाळी साजरी करायची? दिवाळी सण हा आपण साजरा करतोच, म्हणजे आपली पिढीसुद्धा आपलं सगळं बघून, म्हणजे आता सिंगासने काकांची दिवाळी, त्यानंतर आमची दिवाळी आणि त्यानंतर आत्ताच्या यंग यूथची पिढी जी आहे त्यांची साजरा करण्याची दिवाळी पद्धत जी आहे तर ती त्यांच्या पद्धतीने ते करतच असतात। म्हणजे आताचा स्मार्टफोन त्यांच्या हातात आहे, स्मार्टफोनमध्ये मुली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रांगोळीचे प्रकार बघत असतात, किंवा आता जे आलेले आहेत म्हणजे इको फ्रेंडली जे आहे रांगोळी, फुलांच्या रांगोळ्या वगैरे, ह्या मुली म्हणजे ह्या पद्धतीने स्वतःचा कलागुण दाखवतच असतात आणि नवनवीन माहिती घेऊन ते त्यातनं नवीन पद्धतीने दिवाळी साजरी करतातच करतात। हां, आपण आता पहिले कसं होतं की लोक घरी जाऊन भेटून सगळं एकत्र साजरी करायची, नंतर मग ग्रीटिंग कार्ड्स आले, शुभेच्छा पत्र आले, आणि आता तर काय व्हॉट्सअप, स्मार्टफोन, त्याच्यामुळे फक्त काय मेसेज टाकायला झालंच, भेटणं वगैरे होत नाही। मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
व्हर्च्युअल जगामध्ये जे आहे म्हणजे व्हॉट्सअप केला एक दिवाळीची शुभेच्छा टाकली म्हणजे संपलं असं होतं. आपण काय करतो, आलेला मेसेज पटकन फॉरवर्ड करतो आणि आपल्याला वाटतं अरे वा सेलिब्रेशन हो गया, पण तसं नसतं. त्यातही पुन्हा आपल्याला मनातून खंत वाटत राहते की अरे एवढा छान एन्जॉयमेंटचा आपला क्षण आहे आणि आपण तो असा वाया का घालवायचा. मग त्यातनं फोनाफोनी होतं आहे, फोन झाल्यानंतर मग अरे आपण भेटूया ना, आता नाहीतर दिवाळीची सुट्टीच आहे या निमित्ताने आपण एकत्र येऊया, आणि मग कुठे ना कुठेतरी एखादा स्पॉट एखादं घर ठरवलं जातं आणि पुन्हा आपण सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येतोच येतो. आता मला तुम्ही दोघांनी पण सांगा की मेड इन चायना आहे तर आपण त्याला वस्तू वापरत नाही आहात, तर त्याच्यावर तुमचं दोघांचं काय मत आहे मॅम? पहिले तुम्ही सांगा. मेड इन चायना आता जो उल्लेख केला म्हणजे चिनी बनावटीच्या ज्या वस्तू आहेत त्या ॲक्च्युली खरं तर वापरूच नाहीत, कारण आपण एक प्रकारे आपलं जे चलन आहे भारतीय चलन आपण बाहेरच्या देशात पाठवतो आणि ते चलन आपण दुसऱ्या म्हणजे आपल्या विरुद्ध वापरण्यासाठीच त्यांना पुन्हा मदत केल्यासारखं निदर्शनास येतं आहे. तर त्यामुळे चिनी बनावटीचे ते पणत्या आहेत किंवा जे लाईट वगैरे लाईटिंग वगैरे ज्या असतात तर त्या कोणीही खरेदी करू नये असं आवाहन मी नक्कीच करेन. आणि हा जो दिवाळीचा सण आहे हा आनंदाची देवाणघेवाण करणारा सण आहे, तर ह्या देवाणघेवाण करताना कुठेही आनंदावर विरजण येऊ नये. म्हणजे आपण पणती लावतो तर पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे की त्या आगीचं कुठेतरी भस्मासूर व्हायला नको. तर त्यासुद्धा म्हणजे मोठ्या लोकांच्या निगराणीमध्ये छोट्या मुलांनी दिवाळी साजरी करायला हवी. आणि फटाक्याच्या संदर्भात एक आता महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की फटाके बंदी यायला हवी का. तर प्रदूषण जे आहे आता दिल्लीमध्ये प्रदूषण जे आहे अतिशय वाढलेलं आहे, त्यांनी कदाचित फटाके वाजवण्यासाठी बंदी घातलेली आहे. आपल्याकडे येण्याची तशी शक्यता दिसत नाही आहे, परंतु आपणच स्वतः सांभाळून म्हणजे आपल्याच पैशाचं आपण फटाका वाजवतो म्हणजे आग लावतो आणि आपल्या पैशालाच आपण आग लावून जर दिवाळी साजरी करणार असू तर ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजेत. मी असं म्हणत नाही पूर्णपणे बंदी घालायला हवी वगैरे, म्हणजे आपणच आपलं मोजून मापून दिवाळी साजरा करताना दिवाळीचा सण साजरा करताना आपण मोजून मापून पूर्णपणे आपला पैशाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आहे हे आपण पाहिलंच पाहिजे. तुम्ही काय काका सांगाल चायनाच्या वस्तूंना वापरण्याबद्दल? आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे परकीय चलन जे आहे ते आपलं तिकडे जातं, ते इतर कामाला येऊ शकतं. दुसरं असं की ह्या चिनी बनावटीच्या वस्तू ज्या आहेत त्या खात्रीशीर नाहीत. समजा एखादी वस्तू आपल्याला आपली वस्तू 50 रुपयाची असेल आणि चिनी वस्तू जर 25 रुपयाची असेल तर आपली वस्तू ही जी आहे 50 रुपये आली ती 6 वर्ष किंवा 6 महिने टिकेल, परंतु ती वस्तू जी आहे ती 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये निश्चितच खराब होते. मग जर आपण एवढं पैसा खर्च करतो तर ती वस्तू जर आपल्याला वापरता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून चिनी बनावटीच्या वस्तू घेऊ नयेत, वापरू नयेत. आता मॅम तुम्ही मला सांगा की आता ही आता आपली भारतीय संस्कृती मराठी संस्कृती टिकवायला हवी, तर त्यासाठी तुम्ही आपल्या तरुण मुलांना ह्या नव्या पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढीला मी हेच सांगणार म्हणजे व्हर्च्युअल जग तुमचं आहे, तुम्ही आता हा स्मार्टफोन हातात घेतलेला आहे, स्मार्टफोनमध्ये सगळी जगाची पूर्ण दालनं तुमच्यासमोर उभी आहेत. गुगलमध्ये तुम्ही एक क्लिक मारलं तर तुम्हाला सगळं ज्ञान तिथे आहे समोर उभं. त्यातनं काय घ्यायचं आणि काय घेऊ नये हे तुम्हाला समज आलीच पाहिजे, तेवढं तुम्ही मॅच्युअर झालंच पाहिजेत. आणि दिवाळीसारखे सण किंवा गणपतीसारखे सण किंवा आपली भारतीय संस्कृतीचे जे काही सण आहेत ते सर्व आपण साजरे केलेच पाहिजेत, कारण ते एक आनंद आपला द्विगुणित करण्याचं एक माध्यम असेल असंच म्हणायला काही हरकत नाही आहे. आपल्या ज्या परंपरा आहेत आपण बघा, म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या वेळेला जी फुलं उपलब्ध असतात, जी फळं उपलब्ध असतात किंवा ज्या झाडांची आपल्याला म्हणजे मोसम असतो, तर त्याच वेळेला आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलं आहे की त्या सगळ्या साधनांचा तुम्ही अवलंब करा आणि सण साजरा करा अशा पद्धतीनेच सगळं सांगितलेलं आहे. आणि तेच आपण परंपरा आपण पुढे ती जोपासायची आहे असंच मी नवीन पिढीला नक्कीच सांगेन. आता मला तुम्ही सांगा की आता हे जे काही आपले संस्कृती आहे ती लोकांपर्यंत किंवा आजच्या पिढीपर्यंत त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं जुन्या पिढीने? जुनी पिढी जी आहे, जुन्या पिढीने आणि आमच्या पिढीने जे काही आतापर्यंत जोपासलेलं आहे, तर नवीन पिढीने फक्त त्यांचं स्वतःचं म्हणजे हल्ली काय झालं की माझी नोकरी माझं करिअर आणि माझा संसार एवढ्यामध्येच गुरफटून न राहता त्यांनी हे बाकीचीही सगळी व्यवधानं बाळगली पाहिजेत. व्यवधान म्हणजे काय की आता आपण समजा एखादा आपण वेगवेगळ्या प्रकारचे डे साजरे करतो तर डे साजरे करतानाच ही बांधिलकीसुद्धा जी काही आपली समाजाप्रती आहे आपल्या कुटुंबाप्रती आहे आणि आपल्या संस्कृतीप्रती आहे ती पूर्ण त्यांनी बांधिलकी जपली पाहिजेत. काका मला सांगा तुम्ही काय संदेश द्याल मुलांना आजच्या कसं राहायला पाहिजे, कशी आपली संस्कृती टिकवायला पाहिजे आणि जुन्या पिढीने कसं हे पुढे हस्तांतरण केलं पाहिजे संस्कृतीचं? प्रथम मी पालकांनाच सांगेन की ह्या ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत करत आलात, गुढीपाडवा वर्षप्रतिपदा किंवा असे जे दसरा आहे नवरात्रोत्सव आहे हे कशाकरता साजरे केले जातात याची माहिती मुलांना द्यायला पाहिजे पुढ्या. आणि
आपल्याला जी माहिती आहे किंवा तुम्ही जी काही आतापर्यंत करत आले त्या सणाच्यासाठी ती माहिती आपल्या मुलांना देऊन तिथून बाजूला व्हायला पाहिजे, म्हणजे आपोआप ती प्रथा पुढे चालू राहील. आणि त्यासंबंधी जी जी माहिती असेल ती आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आणि त्या मुलांनी ती आकलन करून घ्यायला पाहिजे. मॅम आता मला सांगा तुम्ही ह्या आजच्या पिढीला काय संदेश द्याल आणि ओव्हरऑल दिवाळीमध्ये तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल आणि शुभेच्छा द्याल? जो काय माझा संदेश असेल तो आजच्या पिढीला आणि जुन्या पिढीला म्हणजे समोर जो माझा श्रोतुवर्ग बसलेला आहे तर सर्वांसाठी एकच शुभेच्छा असणार आहे. दिवाळीचा हा जो सण आहे तो मुळात सण आहे तो दिव्याने दिवा लावण्याचा, ज्योतीने ज्योत पेटवण्याचा, आनंद द्विगुणित करण्याचा. जे आपल्याला आपल्याकडे जे आहे आणि आपल्याला जे हवं आहे ते इतरांना दिलं, त्याचं वाटप केलं, दुसऱ्यांना आपल्यातला सुखाचा वाटा जर दिला तर नक्कीच पुढची दिवाळी सगळ्यांची ही खूप सुखाचा समाधानाची आणि आनंदाची जाईल आणि सर्वांना भरभराट नक्कीच लाभेल अशी नक्कीच मी शुभेच्छा देते सर्वांना. पुन्हा एकदा दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच आपण ही दिवाळी सगळ्यांनी एकत्र येऊन कौटुंबिक पद्धतीने साजरी करूयात जेणेकरून आपली जी संस्कृती आहे, आपल्या ज्या प्रथा आहेत आपण पुढे चालवू शकू किंवा आपण आपल्यामध्ये आत्मसात करू शकू आणि आपण भविष्यात याचा उपवापर करू शकू. मल्हार टीव्हीकडून पनवेलच्या तसेच परिसरातील सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण पाहिलं कालची दिवाळी कशी होती ते, आता आपण आजच्या दिवाळीकडे वळूया. आजची दिवाळी कशी असते हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत गोल्ड मेडलिस्ट आणि स्पर्धा परीक्षांचे वर्ग घेणारे प्राध्यापक संजय हिरेमठ आणि त्यांच्या सोबत आहेत आर्मी स्कूल मधील शिक्षिका रोहिणी खरत. या पिढीला दिवाळी बद्दल काय वाटतं त्यांच्या शब्दात ऐकूया. आता आपण संवाद साधणार आहोत संजय हिरेमठ सरांच्या सोबत आणि खरत मॅम सोबत. संजय हिरेमठ सर UPSC डिरेक्टर आहेत. CKT कॉलेजमध्ये ते मुलांना गाईड करत असतात आणि अनेक मुलं त्यांच्या हाताखाली घडून गेलेली आहेत. आणि खरत मॅम आहेत त्या आर्मी स्कूलमध्ये टीचर आहेत. मला सांगा सर तुम्ही तुमची पहिली दिवाळी कशी होती आणि आत्ता कशी आहे? ओके. लहानपणी आम्ही जेव्हा दिवाळी साजरा करायचो ते दिवस आठवले की आत्ताच्या दिवाळीसारखी दिवस आम्हाला वाटत नाहीत कारण पूर्णपणे खूप फरक दिसतो. लहानपणी आम्ही आमच्या आजीच्या घरी जायचो आणि वडील फटाके आणायचे आणि त्याची वाट बघत बसायचो आणि फटाक्याचे पण प्रकार वेगळे होते. इवन साधे मॅचस्टिक्स असायचे त्यावेळी वेगळे कलर आणि त्यामध्ये ते मॅचस्टिक पेटवण्यामध्ये पण वेगळी मजा यायची. पण आता फटाक्यामध्ये पण खूप सोफिस्टिकेटेड फटाके आलेले आहेत आणि ते जास्त आरोग्यास घातक पण आहेत. आणि आता तसं खूपच फरक झालेले आहेत की एकंदरीत दिवाळी जर आपण बघायला गेलो की आता इवन रांगोळी ते हातानं माझी आई काढायची किंवा आजी काढायची आणि त्यामध्ये त्यांची कला दिसायची. आता तरी आर्टिफिशियल रांगोळी आलेले सगळे आणि त्याच्यामध्ये काय कलेला एवढा वाव नाही. त्याचबरोबर इवन आम्ही आता जे काही दिवे वगैरे लावतो आता इलेक्ट्रिकच्या माळा आलेल्या आहेत की प्रत्येक ठिकाणी आपण त्यावेळी दिवे पेटवायचो, मेणबत्त्या पेटवायचो किंवा दिव्यामध्ये आपण तेल ओतून त्याला वात लावायचो. ते दिवस आता सध्या दिसत नाहीत. आणि मॅम मला सांगा तुम्ही पहिली दिवाळी कशी साजरी करायचा? मी माझी दिवाळी तर मला आठवते की तेलाच्या दिव्यांऐवजी चिराटे वापरले जायचे आजीकडे आणि त्याच्यापासून दिवे लावले जायचे. नंतर कालांतराने पंते आल्या, मेणबत्त्या आल्या आणि मला आत्ताच्या दिवाळीपेक्षा पूर्वीची दिवाळी चांगली वाटते. आणि सर मला तुम्ही सांगा की तुम्ही आता जी स्मार्ट पिढी आहे आणि खरं तर असं म्हणू शकतो आपण की आता तुमची पिढी आहे ती जुनी पिढी आणि आत्ताची पिढी ह्यातला दोघांचा दुवा आहे, तर तुम्हाला हे सगळं आता आजच्या पिढीमध्ये काय बोलतात आपली संस्कृती टिकवण्यासाठी तुम्हाला पुशअप द्यायचं आहे, तर मग आत्ताच्या पिढीला तुम्ही म्हणजे कशाप्रकारे बघता? त्याचं स्मार्ट जग चाललं आहे, डिजिटल चाललं आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता जे बदल झालेले आहेत ते बदल काही चांगले बदल पण झालेले आहेत असं नाही म्हणत की आता सध्या चांगले बदल झालेले नाहीत. पण आत्ताच्या पिढीला माझं एवढं सांगणं आहे की आपण कोणताही सण साजरा करताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या सगळ्यात महत्त्वाचा इश्यू जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न आहे की फटाक्यामुळं पर्यावरणाचं प्रचंड हानी होते किंवा ध्वनी प्रदूषणाचं मोठी समस्या आता आहे की रेसिडेन्शियल एरियाजमध्ये वगैरे आपण जेव्हा फटाके उडवतो किंवा दिवाळी साजरी करतो की त्याची काळजी जर आपण घेतली एका ठराविक वेळेनंतर आपण फटाके उडवायचे नाहीत तर मला वाटतं की ते खूप जणांना सोयीस्कर होईल आणि ध्वनी प्रदूषण पण टाळेल आणि इतरांना त्रास होणार नाही ह्याची खबरदारी आत्ताच्या पिढीनं घ्यायला पाहिजे.
आणि सर तुम्ही सुरुवातीला तुमच्याकडे दिवाळीला काही मातीच्या वगैरे पणत्या वगैरे असायच्या आणि फराळाचं वगैरे वातावरण ते घरात एकदम? हो हो, ते आता मी मगाशी बोललो की मातीचे पणत्या असायच्या, त्या पणत्या आम्ही 100, 150, 200 असं रचून ठेवायचो आणि त्यामध्ये वात टाकायचो आणि तेल टाकायचो. आता ते दिवस आता राहिलेले नाही, सगळं आता आर्टिफिशियल झालेलं आहे. किंवा पणत्या पण आता आर्टिफिशियल मिळतात, आणले की पटकन आपण लावू शकतो ते. किंवा इलेक्ट्रिकचे आता पणते आलेले आहेत की त्यामुळं हा फरक दिसतो आजकाल. तुम्ही कधी बनवले हाताने पणती स्वतःहून? हो, स्वतः आम्ही नेहमी लहानपणी आम्ही गावामध्ये जेव्हा आजीच्याकडे जायचो की त्यावेळी पणती लावायचो स्वतः, आणि ते आणि स्वतः हे सगळं आम्ही अनुभवलेलं आहे आणि स्वतः केलेलं आहे. आणि खरेदी वगैरे दिवाळीसाठी पहिले गावी असताना वगैरे? हो, दर दिवाळीला आम्ही नवीन कपडे घ्यायचो, मार्केटमध्ये जायचो. आता आता तसं काय राहिलं नाही की असं म्हणतात ना की दिवाळी त्यावेळी वर्षातून एकदाच यायची असं वाटायचं, की आता जग एवढं बदललं आहे किंवा आर्थिक परिस्थिती एवढी सुधारली लोकांची की मला वाटतं की दररोज दिवाळी आता साजरी होत करणारे लोक आहेत. त्यामुळे असं दिवाळी सणाचं काय असं विशेष वाटत नाही, कारण काय परिस्थिती तसं प्रत्येकाची आता बदललेली आहे. लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये प्रचंड फरक झालेला दिसून येतो आणि ही चांगली बाब आहे. आणि दिवाळीला कधी किल्ला वगैरे बनवला तुम्ही? नाही नाही, किल्ला वगैरे मी तरी नाही बनवलं. आणि मग तुम्ही सगळे घरातले एकत्र भेटायचा? हो हो, दिवाळीला आम्ही सगळे एकत्र भेटायचो आणि आणि ते ठरलेलंच असायचं आणि त्यामध्ये एक वेगळी मजा यायची आणि भरपूर वेळ असायचं की डिस्टर्बन्स होत नसायचं. कारण त्यावेळी मोबाईल वगैरे असं काहीच नव्हते किंवा टी व्ही पण नव्हतं, की जरी टी व्हीचं एकच चॅनल होतं त्यावेळी, नॅशनल चॅनल आम्ही बघायचो आणि तो पिरियड वेगळा होता. आणि आता तर सगळं स्मार्ट झालंय, व्हॉट्सअप फेसबुकवरून मेसेज जात आहेत. पहिले भेटायचे लोक, नंतर ग्रीटिंग कार्डची पद्धत आली आणि आता व्हॉट्सअप मेसेज. तर मग आता तुम्ही म्हणजे ह्या सगळ्याकडे कशा प्रकारे बघता? नाही, ह्याचे दोन्ही बाजू आहेत. म्हणजे एक प्रकारे एक सोफिस्टिकेटेड आता एजमध्ये आम्ही राहतो, बदल झालेले आहेत आणि त्याचे चांगले पण परिणाम आम्ही बघतो. पण तो एक मला खंत वाटते की आपण थोडंसं निसर्गापासून लांब आम्ही चाललेलो आहोत आणि हे करत असताना त्याची जर आपण खबरदारी घेतली की निसर्गाची काळजी घेणं आणि जे बंधन होते पूर्वीचे, आम्ही बघायचो की एकत्र जमण्यामध्ये एकत्र बसून जेवायचो किंवा भेटण्यामध्ये जी आतुरता असायची, ग्रीटिंग कार्ड त्यावेळी पाठवायचो ते ग्रीटिंग कार्ड वाचण्यासाठी आम्ही आतुर असायचो, ते पाकिट ओपन करेपर्यंत खूप उत्कंठा असायची. पण आता तसं काहीच नाही की आता व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, फेसबुकवरती मेसेज येतात, त्यामध्ये जो नॅचरलपणा जो आहे तो राहिला नाही, भावनेचा ओलावा त्यामध्ये राहिलेला नाही, कृत्रिम जकडं आपण वळतो, याची मला थोडीशी खंत वाटते. आणि आता से नो टू चॅनल चाललंय, मेड इन चॅनलच्या वस्तू वापरायच्या नाही आहेत, तर मग तुम्ही वापरता की तुम्ही पण बंद केलंय? तर माझं पण असं सांगणं आहे, मी प्राध्यापक आहे CKT मध्ये, मी मुलांना MPSC UPSC मार्गदर्शन करत असतो आणि त्यामुळं आम्ही एकंदरीत याचा अभ्यास असल्यामुळं मी एकच सांगू इच्छितो पनवेलकरांना सुद्धा की पारंपरिक आपला जो शत्रू खरा जो असेल तर तो चीनच आहे. अजूनसुद्धा आपल्याला खूप काही समस्यांना चीनबरोबर समस्यांना आम्ही तोंड देतो आहे. त्यानिमित्तानं माझं एवढं सांगणं आहे की तुम्हीसुद्धा चिनीच्या वस्तू आपण थोडंसं बंद करा. आपण काय राष्ट्रभक्ती दाखवायची म्हणजे सीमेवरती जाऊनच लढायला पाहिजे असं काय नाही. आपला जो शत्रू राष्ट्र उघडउघडपणे आपल्याला चॅलेंज देतो दररोज की त्या देशाप्रती आपण कमीत कमी त्यांच्या वस्तू न घेणं हे प्रतिज्ञा करूनसुद्धा आम्ही राष्ट्रभक्ती व्यक्त करू शकतो पनवेलमध्ये राहून घरी बसून. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे की चिनी वस्तू शक्यतो घेऊ नका आणि ते स्वस्त जरी असले तरी त्याचे हार्मफुल इफेक्ट्स खूप आहेत. इव्हन एक प्राध्यापक म्हणून मी सांगू शकतो की मध्ये चिनी खेळण्यावरती भारत सरकारनं बंदी आणली, कारण का चिनी खेळण्या जे ॲट्रॅक्टिव्ह असतात, वेगळ्या कलरचे असतात, ते लहान मुलं शक्यतो प्रत्येक खेळणी तोंडामध्ये घालायची हवी असते. काही मुलांचा मृत्यू झाला त्यामध्ये, हार्मफुल केमिकल्स त्यामध्ये मर्क्युरी म्हणा, आर्सेनिक म्हणा, कॅडमियम म्हणा, असे हार्मफुल घटक असतात आणि त्यामुळे चिनी खेळण्यावरती बंदी आणली. आणि आता मोबाईलचं रेलचेल आहे, चिनी मोबाईलचं किंवा इतर वस्तू ज्या स्वस्त मिळतात ते काही अल्पकाळ टिकणारे असतात, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्वस्त जरी असले तरी त्या मोहला बळी न पडता की इंडियन मेड शक्यतो तुम्ही प्रोडक्ट वापरला तर ते सुद्धा मला वाटतं की एका प्रकारे आम्ही भारतासाठी भारताप्रती आपण निष्ठा व्यक्त केल्यासारखंच आहे. मल्हार TVच्या माध्यमातून तुम्ही दर्शकांना काय संदेश द्याल आणि काय शुभेच्छा द्याल? सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा आणि प्रत्येकाची दिवाळी चांगली हो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद येणाऱ्या वर्षामध्ये येवो ही मी ईश्वराने प्रार्थना करतो.
धन्यवाद सर. थँक्यू सो मच. मॅम मला सांगा की तुम्ही कधी किल्ला वगैरे बनवलाय गावात असताना? हो, बऱ्याचदा बनवलंय. सगळे काकांची मुलं वगैरे एकत्र येऊन आम्ही किल्ला, माती, विटा वगैरे अक्षरशः चोरून आणून किल्ले बनवलेले आहेत. आणि आता माझी मुलगी, पहिली मुलगी आहे मला, तिलासुद्धा खूप आवड आहे. तिच्यासाठी पण तिचे पप्पा आणि मी दोघं मिळून, म्हणजे तिघं मिळून आम्ही बनवतो अद्यापही. आता आपण संवाद साधला हिरेमठ सर आणि घरत मॅम यांच्यासोबत. यांना आपण म्हणू शकतो की जुनी पिढी आणि नवीन पिढी यांना जोडणारा दुवा आहे ते आपली संस्कृती पुढे टिकवणं. आता हे ह्यांच्याकडून पुढे जाणं महत्त्वाचं आहे आणि ते करता येत ते काम. आजच्या पिढीला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. स्मार्ट असणंसुद्धा गरजेचं आहे असं सरांनी सांगितलं आपल्याला, पण त्याचे काही घातक परिणामसुद्धा आहेत. चायनाच्या वस्तू वापरू नका असं त्यांनी खूप सांगितलं आपल्याला. आणि आपल्या देशाला काय म्हणतात, भक्ती दाखवण्यासाठी कुठे सीमेवर जायची गरज नाही, आपण घर बसल्यासुद्धा ते करू शकतो. आणि अर्थात आपल्या सरांनी आणि मॅमने आपला खूप छान मार्गदर्शन केला. आमच्या सर्वांकडून शुभ दीपावली. मल्हार टीव्हीच्या दर्शकांनो, आपण आता पाहिलं दिवाळी कालची कशी होती आणि आजची कशी आहे, आणि आता दिवाळी उद्याची कशी असणार आहे याबाबत आजच्या तरुणाईला नेमकं काय वाटतं हे त्यांच्या शब्दात आपण अनुभवूयात. उद्याची दिवाळी कशी असणार हे सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत युवा दिग्दर्शिका वैष्णवी तोडकर. युट्यूब वर अल्पावधीत लोकप्रिय झालेला नीरज सापने तसेच युवा अभिनेता आणि दिग्दर्शक कल्पेश कोळी या तिघांची दिवाळीची संकल्पना काय आहे हे त्यांच्याकडून आपण जाणूयात. आता आपण संवाद साधणार आहोत तिसऱ्या पिढीसोबत, म्हणजे जे आता स्मार्ट किंवा डिजिटल आपण म्हणतोय त्या पिढीसोबत. आता आपल्यासोबत आहेत वैष्णवी तोडकर आणि नीरज सापने. नीरज सापने हा यूट्यूबचा जो चॅनल आहे त्याने MBAसुद्धा तो करतोय. आणि वैष्णवी तोडकर हिचं ग्रॅज्युएशन चालू आहे बँकिंग अँड इन्शुरन्समधून आणि ती डिरेक्शनसुद्धा डिरेक्शनमध्येसुद्धा आहे. मला सांग तुझी दिवाळी कशी आहे आत्ता आणि पहिले कशी होती? आत्ता मी अशी करते की म्हणजे जास्त काही नाही करत, नुसतं मोबाईल थ्रू आपण मेसेज करतो सगळ्यांना, भेटणं थोडं कमी झालं आहे आधीसारखं, बस आत्ता तेवढंच असतं. आणि डायट कॉन्शियस म्हणून चिवडा लाडू ते थोडे कमी केलेत, बस त्याच्यामुळे एवढंच. मग नीरज मला सांग तुझ्या घरी पहिले दिवाळी कशी साजरी करायची? आधी आईबाबांसोबत सगळीकडे जायचो, पाहुण्यांकडे वगैरे आजीसोबांकडे जायचो आम्ही. नंतर सकाळी लवकर पहाटे उठून आंघोळ वगैरे करून आई आंघोळ घालायची ते उठणं वगैरे लावून, त्यानंतर मग फटाके वगैरे फोडायचे, नंतर मग बाबा नाश्ता आणायचे, नाहीतर घरी केलेला फराळ असायचा तो वगैरे सगळा खायचो. पण आता खूप चेंज झाले सगळं, घरी म्हणजे तसं कामामुळे तेवढं, हां वातावरण वगैरे म्हणजे कामामुळे वगैरे आम्हाला वेळ नाही भेटत, कंटिन्यू एडिटिंग वर्क नाही तर मग अभ्यास असतोच, त्याच्यामुळे मग एवढा टाईम भेटत नाही काय करायला. मोबाईलवर चॅटिंग ग्रुप्स वगैरे वाढलेले, व्हॉट्सअप फेसबुक वगैरे, त्याच्यामुळे त्या डिजिटल विशेषमुळे सगळं कमी झालं आहे, म्हणजे हात मिळवणं, गळा भेट करणं ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्या आहेत दिवाळीच्या, तर ते सगळं मिस करतो आहे. आणि फटाक्यांना नाही यावर्षी, दोन गेली 4-5 वर्ष झाली फटाके वगैरे वाजवत नाहीत आम्ही, तर त्याच्यावरती सर्वांनी फोकस करावा की फटाके वगैरे वाजू नका, बाकी सर्वांनी जा एकमेकाला भेटा, ज्यांच्याकडे म्हणजे दुकानं वगैरे असतात आजूबाजूला ज्यांना दिवाळी साजरी करायला भेटत नाही त्यांच्यासोबत करा दिवाळी साजरी. आता आमचा पुढे प्लॅन आहे की एखाद्या आदिवासी पाड्यावर वगैरे जाऊन फराळ असं वाटप वगैरे करावं वगैरे, तर त्याच्यासाठी या माध्यमातून मी सांगू शकतो त्यांना की तुम्हाला पण असेल तर तुम्ही इथे मल्हार चॅनलकडे वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची मदत पुरवा, आम्हाला तेवढंच हेल्प होईल. आणि म्हणजे आता आपण म्हणू शकते आपल्याकडे आता फराळ वगैरे हा प्रकार आता घरीच तर बनवत नाहीच आहेत, पण पहिले आई वगैरे किंवा कधी असं कोणी घरात आजीने वगैरे बनवलेलं पाहिलंय? हो हो. आजी माझी खूप छान फराळ करते आणि तो मला अजूनही खूप आवडतो, पण आता डायटिंगमुळे तर थोडा कमी केलाय, बस मी एवढंच सांगू शकेल. तुझं काय असं अनुभव, कपडे वगैरे नाही आणले दिवाळीसाठी काय असं खास? आधी कपडे वगैरे तर आणायचेच, आता तर स्वतःकडे खिशात पैसे असतात, कधी वाटलं तर घ्या, ते पण घ्यायला जायला टाईम नाही, ऑनलाईन आहे सगळं त्याच्यामुळे. बाकी आत्ता पण आईसोबत वगैरे लाडू वगैरे वळत बसतो आम्ही घरी, एवढीच ती काय मजा भेटते ती, नाही तर असं काही टाइम भेटतच नाही आहे करायला दिवाळी. तू काही असं करतेस घरी मदत आई वडिलांना? हो हो, मी आईला मदत करते काही बनवण्यासाठी वेळ मिळाला तर, कारण आता ॲक्टिंगमुळे किंवा डिरेक्शनमुळे मला वेळ नाही मिळत, तर त्याच्यामुळे थोडंसं कमी झालं आहे ते. आई म्हणते मदत करत जा, कधी कधी घराकडेही लक्ष दे, पण ते कामामुळे थोडं पॉसिबल होत नाही ते आपल्या ऑडियन्सलाही माहिती आहे.
मला सांगा, तुम्ही आता घरी फटाके वगैरे फोडत नाही आहेत, म्हणजे तुम्ही असं संकल्प तरी केला असेलच, कारण प्रदूषण वगैरे खूप वाढलं आहे, पण मग घरी आकाश कंदील वगैरे असं काही लावता का? हो, मला एक सांगायला आवडेल, आकाश कंदील आपण लावावा, पण तो भारतीय असला पाहिजे, म्हणजे चायनाचा नको. हे मला सांगायचं आहे सगळ्या ऑडियन्सला की तुम्ही भारतातले प्रोडक्ट्स वापरा, प्लीज चायनाचे वापरू नका. जेवढ्यात जास्त तुम्हाला होईल, कारण त्याचा पैसा बाहेर जातो, तर ते आपल्याला आपल्या कंट्रीसाठी सेव्ह केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही आकाश कंदील सपोज आणत असाल किंवा लाइटिंग्स आणत असाल, तर ते तुम्ही इंडियाचा वापरा. आता चाललंय से नो टू चायना, सो तू काय म्हणशील याबद्दल? आधीपासूनच से नो टू चायना आहे आमचं. आम्ही काय ते वापरत नाही कसले प्रोडक्ट, कंदील वगैरे आणत नाही घरीच. आम्ही बाबा, मी, भाऊ वगैरे आम्ही बनवतो सगळं कंदील वगैरे. आता थोडं टाईम न भेटत, खाली कधी टाईम भेटला तर आम्ही करू यावर्षी, पण स्वतःच करायचं प्रेफर करतो विकत घेण्यापेक्षा कंदील वगैरे. आणि लाईटिंग वगैरे तर आपल्या मेन आपलं पणत्या वगैरे लावलेल्या असतात, त्याच्यामुळे असं लाईटिंग वगैरे करायची गरज नाही लागत. अच्छा, तुम्हाला पणत्यांचं पहिले समजा पणते ते हाताने स्वतः बनवायचे मातीचे वगैरे, आता असं काही प्रकार तुम्ही कधी केलाय का? नाही, मी शाळेत असताना आम्ही ते असं दिव्यांचं जे डेकोरेशन असतं ते आपण शाळेत असं सांगायचं की ते करा, आणि मग ते आम्ही घरी लावायचो. तर ती जी मजा होती लहानपणीची ती मला खूप आठवून, म्हणजे असं वाटतं अरे यार आताही केला पाहिजे. त्याच्यामुळे आणि जसं दिवाळीचा सण दिव्यांनी असतो, तर तो दिवे तुम्ही सगळ्या घरात लावा, आणि त्याची जी मजा आहे वेगळी, आणि त्याचा जो दिवा असतो तो खूप छान असतो, आणि त्याचा प्रकाश आपल्या घरालाही पडतो, तर ते मला आवडायला सांगायला. तू कधी बनवलंय मातीचा दिवा? बनवला वगैरे नाही आहे, पण सांगायला आवडेल की घरी दरवर्षी पणत्या असतात ज्या मातीच्या असतात, नाही तर हल्ली आता बाजारात वगैरे फेऱ्या मारल्या तर बघितलं तर पणते आणि त्याच्यात ते मेण भरलेलं असतं, तर ते आर्टिफिशियल नाही घेतलं पाहिजे लोकांनी. आपल्या घरी कापसाने वळलेली जी वात असते ती आणि तेल टाकून जे आपण पणत्या लावतो त्या लावल्या पाहिजे, त्याच्याने घरात वातावरण पण चांगलं राहतं आणि घरात प्रकाश पण पडतो. आता आपल्यासोबत आहे कल्पेश कोळी, हा डिरेक्शनसुद्धा करतो शॉर्ट फिल्मचे आणि त्यासोबत नाटकांचेसुद्धा, आणि स्वतः एक बेस्ट ॲक्टर आहे. सो आपण त्याला विचारू, त्याची दिवाळी पहिले कशी होती आणि आत्ता कशी आहे मला सांग. मला आठवतं माझी पहिली दिवाळी सकाळी 4 वाजता उठायचो आणि आई उठणाने उटण लावते, परत तेल लावून एकदम चंपी करते, मग गरम पाण्यात आंघोळ, अशी पहिली दिवाळी होती. आणि कसं होतं की सकाळ झाली का फटाक्यांचा आवाज थोडंसं, पण ते त्या पण फटाका असं की दुसरा त्रास होणार नाही. पण आत्ताची दिवाळी बघतोय तर असं असतं की उटण खूप लांब राहिलं, ते आता स्वतःला लावावं लागतं आपल्याला, आणि फटाक्यांचा आवाज तर बघायलाच नको. म्हणजे थोडक्यात असं बोलता येईल की एवढा जोराचा आवाज की आता वृद्धांना परत आजूबाजूच्या लोकांना एवढा त्रास होतो आहे, आणि अशा नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे फटाके आलेत की त्याच्यामुळे खूप प्रदूषण पण होतं आहे. तर आत्ताच्या दिवाळीत पहिल्यापेक्षा खूप असं चेंज झाला आहे, खूप प्रदूषण होत आहे, त्याच्यामुळे हे इथे कुठेतरी आपण आपल्यासारख्या लोकांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. मला सांग, तू कधी घरी पणत्या वगैरे बनवलंस मातीच्या, किंवा पाहिलंच घरी बनवताना कधी कोणाला? हा, पणत्या बनवल्या नाही, पण पणत्या मी असं विकत घेऊन असं कलर केलेत, म्हणजे असं बोलता येईल की हा केल्यात वगैरे. आणि माझ्या जी माझे पुतणे वगैरे आहेत त्यांना पण सांगितलं आहे बराच वेळा, मी असं मार्गदर्शन करतो की असं करत राहा, जेणेकरून आपली मुलं कसं असतं, आपला कल्चर काय, संस्कृती काय, याच्यावर जास्त फोकस करते आपण, म्हणून त्यांच्या हातातून आपण करून घेत असतो. आणि आता जसं आलं की स्मार्ट जग, म्हणजे सगळं सोशल मीडिया, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक, तर मग त्याच्यामुळे आपण फ्रेंड्स लोकांना किंवा फॅमिलीला भेटता येत नाही आपल्याला, मग तसं तू आता तुझ्या दिवाळीत काय करणार आहेस, जातोस कधी कुठे की व्हॉट्सअप फेसबुकच? नाही, आता मग कसं आहे की जसं जग बदलत चाललं आहे, टेक्नॉलॉजी बदलत चाललं आहे, तसं आपल्यालाही बदलावं लागतं. पण असं नाही की आपण अगोदरच्या गोष्टी केलेल्या ज्या आहेत, म्हणजे ज्याच्याने आपण एक बॉन्ड असतो फॅमिलीमध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये एक प्रकारचं नातं असतं, ते फक्त तुम्ही भेटून किंवा एक टाईम स्पेंड करूनच ते मिळत असतं, ते असं तुम्हाला डिजिटल नाही मिळणार. तुम्ही जर डिजिटलने तुम्ही असं म्हणजे विशेष केलात तर ते तुम्हाला त्याचा आनंद तसं घेता नाही येणार. आणि आता आपण सगळेच डिजिटल झालो आहे, स्मार्ट सगळं चाललं आहे, तर त्याच्यामध्ये आपण भारतात जायला मिळत नाही, पण अशी कधी खरेदी स्पेशली दिवाळीसाठी वगैरे काही? हा, खरेदी तर खूप असते, असं मोस्ट ऑफ कपड्यांची शॉपिंग खूप करत असतो मी, फटाका खूप कमी करतो, पण फटाका वाजवतो पण थोड्याशा प्रमाणात की असं त्याचा कोणा त्रास नाही होणार, आणि स्वीट्स तर बोलायलाच नका. अच्छा, सो
आता आपल्यासोबत आहेत वैष्णवी आहे, नीरज आहे, कल्पेश आहे. आपण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारल्या. त्यांना आजची दिवाळी आणि पहिले दिवाळी, पहिलीची दिवाळी त्यांना खूप जास्त छान वाटायची, आत्ताची दिवाळी एकदम कमी किंवा स्मार्ट झाली, त्याच्यामुळे इतकी मजा येत नाही आहे. तर मला सांगा नीरज, मला सांग तुला आता ह्या वर्षीची दिवाळी कशी साजरी करणार आहेस? आता यावर्षी दिवाळी असं प्लॅनिंग नाही आहे, पण प्रयत्न करेन की जास्तीत जास्त माझ्या नातेवाईकांना वगैरे भेटायचा, त्यांच्यासोबत स्पेंड करायचा टाईम. आणि मित्र वगैरे तर भेटत असतात कॉलेज आणि कट्ट्यावरती वगैरे, तर त्यांच्यासोबत पण जाऊन सकाळी दिवाळी पार्ट वगैरे साजरी करायची प्लॅन आहे माझा. आणि शुभेच्छा काय देशील? तर सर्वांनी दिवाळी साजरी करा चांगली आणि सेफ साजरी करा, आणि फटाके वाटलं तर कमीच वाजवा किंवा वाजवू नका. फराळ वगैरे खा, स्वीट्स खा. मला सांग वैष्णवी, तू ह्या वर्षीची दिवाळी कशी साजरी करणार आहेस? या वर्षी मी साजरी करते नागपूरला जाऊन माझी दिवाळी. आजी आजोबांसोबत खास या वर्षीची दिवाळी माझी साजरी होणार आहे, त्याच्यामुळे मला त्याची खूप क्रेज आहे. सगळे नातेवाईक, आमचं गेट टुगेदर असेल, भाऊबीजेचं आमचं गेट टुगेदर असतं नेहमी, तर त्याच्यामुळे या वर्षीची दिवाळी तर अशी असेल. कपडे वगैरे घेतले, खूप मजा आहे. आणि मी हेच सांगेल की यावर्षी दिवाळी तुम्ही कमीतल्या कमीत फटाके वाजवा आणि प्रदूषण होण्याशी वाचवा तुम्ही, आणि त्यामुळे आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. मग मी दिवाळीबद्दल असंच बोलेन की तुम्ही ज्या फटाका वाजवताय त्याच्याने जास्त प्रदूषण होणार नाही, किंवा जास्त ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण असं दोन्ही गोष्टींकडे जास्त करून लक्ष द्या. आणि ही दिवाळी तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि खूप अशी भरभराटीची जाओ, हीच अशी माझी ईश्वराची प्रार्थना. नक्कीच आता आपण सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, त्यांनासुद्धा असं वाटतं की जरी पिढी स्मार्ट होत चालली किंवा डिजिटल होत चालले, पण तरीसुद्धा जी पहिली दिवाळीमध्ये मजा होती ती आत्ता नाही आहे, आणि त्यांना त्यात आणायची आहे. आणि खरंच त्यांचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत. ध्वनी प्रदूषण करू नका किंवा वायू प्रदूषण करू नका, चायना वस्तू वापरू नका, ही अजूनही समज त्यांच्यामध्ये आहे. तर खरंच आपल्या सर्वांकडून आणि ह्या थर्ड जनरेशनकडून म्हणजे आपल्या भविष्यातल्या पिढीकडूनसुद्धा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दर्शक हो, आपण पाहिलं दिवाळी कालची, आजची आणि उद्याची. सण उत्सवांचे स्वरूप बदलतच जाणार आहे, त्यातून आपण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करूया. उत्सव साजरे करा, परंतु ते पर्यावरण पूरक असावे. सर्व दर्शकांना मल्हार टीव्हीच्या वतीने दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा.